नुसार फेड भगत इयत्ता 12वीमध्ये शिकली होती. माझ्या कॉलेजचे नाव जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय आहे. जेव्हा माझा विषय मीडिया अँड एंटरटेनमेंट आहे. जेव्हा मी 9वीत होती तेव्हा शेवटी हा विषय आला. जेव्हा कदाचित आम्हाला माहिती पडत नव्हते की हा विषय येणार आहे त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. नंतर हा विषय आला आणि सर्वप्रथम सर आले तेव्हा आणि सरांनी जेव्हा माहिती दिली तेव्हा आम्हाला कळलं की हा विषय नेमका काय आहे. त्या अगोदर आम्हाला असं वाटत होतं मीडिया एंटरटेनमेंट म्हणजेच नक्की पत्रकाराशी हा काही ना संबंध असेल याचा, पण तसं काही नव्हतं. मग कळलं अॅनिमेशन कम्प्युटर विषयी माहिती कळली आणि हा विषयाचा उद्देश काय होता हे सुद्धा कळलं. नंतर अॅनिमेशन विषयी समजून घ्यायला मिळालं. खर तर प्रॅक्टिकल आणि ऍक्च्युअल थिअरी यामधला फरक कळला. मीडिया एंटरटेनमेंट हा विषय जास्तीत जास्त आपण प्रॅक्टिकलवर आधारित आहे. तरी सुद्धा आम्ही लॅब नव्हती काही वेळेस आणि खूप प्रॉब्लेम येत होते तरी आम्ही त्यातून त्या परिस्थितीतून बाहेर पडून शिकून कुठूनही आम्ही प्रत्येक एक्झाम देत होतो. आणि नंतर आम्हाला समजून घ्यायला मिळालं अनेक विधीत आम्ही दिल्या अनेक गोष्टी झाल्या आणि आम्हाला खूप शिकायला भेटलं. आणि जेव्हा हा प्रवास करत असताना 4 वर्ष कसे निघून गेले कळले सुद्धा नाही. आणि मग इंटर्नशिप होती त्याचा आनंद खूप भेटला आम्हाला कारण कॉमर्सवाल्यांना इंटर्नशिप हा काही विषय नसतो. जास्तीत जास्त एमबीबीएस डॉक्टर हे इंटर्नशिप करतात पण ती गोष्ट अनुभवायला मिळाली. आणि नंतर मग आम्ही 1-1.5 महिन्याची इंटर्नशिप केली. सुविधा नव्हत्या तरी सुद्धा आम्ही जवळपासच्या केंद्रामध्ये सीएससी सेंटरमध्ये जाऊन इंटर्नशिप केली. मला असं वाटतं की या 3-4 वर्षाच्या अनुभवामध्ये खूप काही शिकायला भेटलं. जर असाच अनुभव पुढेही भेटला तर नक्कीच आनंद होईल त्या गोष्टीचा. आणि मीडियाविषयी समजून घ्यायला आणखी आनंद आमचा वाढेल. धन्यवाद.